हवामान खात्यानं नंदुरबार जिल्ह्यात 7 ते 9 मार्च या दरम्यान अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता व्यक्त केली होती. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शहादा तालुक्यातील बामखेडा परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली असून या गारपीट आणि वाऱ्यामुळे गहू, हरभरा आणि रब्बी ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. दुपारनंतर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून याचा फटका हा भाजीपाला पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. वीरेन राजपूत, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.